नमस्कार, आहार रस मध्ये आपलं स्वागत आहे। आहार रस ची एक नवीन सीरीज आपण सुरू करत आहोत, ती म्हणजे ब्रँडेड किंवा लक्झुरियस पर्सेस किंवा हँडबॅग्स म्हणतो आपण त्याला त्याची। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज सगळ्यात पहिले मी तुमच्या समोर घेऊन आले आहे मायकल कॉसची हँडबॅग। तर बघूया कशी असते ही हँडबॅग आणि कशा प्रकारे ही कंपनी ह्या लक्झुरियस किंवा हाय एंड ब्रँड आपल्याला देते। ह्या बॅग्स आपल्याला फॉरेन कंट्रीमध्ये मिळतात, पण त्याशिवाय आपल्याला भारतात सुद्धा मिळतात। आणि जसं आपण म्हणतो ना की आपण भारतामध्ये एखाद्या छान सिल्कच्या जरीच्या महागड्या साड्या किंवा दागिने जसे आपण म्हणतो ना की आपल्याकडे असायला हवेत किंवा आपण घेतो ते आपल्या आयुष्यामध्ये, तसंच ह्या ज्या बॅग्स असतात ना ह्याचे पण एक असं ट्रेंड असतो की ह्या एक हाय एंड बॅग आपल्याकडे असाव्यात किंवा एका दागिन्याप्रमाणे ह्या आपण घेऊन आपण यूज करू शकतो आणि छानपैकी ह्या म्हणजे राहतात सुद्धा, का भरपूर वर्ष ह्या टिकतात सुद्धा। तर त्या प्रकारेच ह्या बॅग्स असतात। तर प्रत्येक म्हणजे स्त्रियांकडे एक आवड असते की अशा हाय एंड बॅग्स आपल्याकडे अस ह्या ब्रँडविषयी थोडी मी माहिती देते आधी तुम्हाला। मायकल कोर्स हा ब्रँड जो आहे हा मायकल डेव्हिड कोर्स जे अमेरिकन फॅशन डिझायनर आहेत त्यांनी सुरू केला होता 1959 मध्ये। ओके, आणि त्यांनी मेन आणि वुमनचे रेडी टू वेअर ऍक्सेसरीज, वॉचेस, ज्वेलरी, फुटवेअर, फ्रॅग्रन्स अशा प्रकारचे बरेचसे प्रॉडक्ट्स त्यांनी बनवले आणि ते ह्या ब्रँडची सुरुवात केली। तर रेडी टू वेअर असल्याने म्हणजे आपल्याला पटकन रेडीमेड हे मिळतात। तर मायकल कोर्स, जिमी चू, वर्साचे असे तीन फाउंडर ब्रँड्स आहेत अंडर कॅप्री होल्डिंग लिमिटेडमध्ये। तर त्या अंडर कॅप्री होल्डिंग लिमिटेडच्या अंडर हे ब्रँड्स येतात आणि हे टिपिकल असे हाय एंड ब्रँड आहे, लक्झुरियस ब्रँड आहेत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि अनबॉक्सिंगला स्पेसिफिकली। आणि त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही माझी फर्स्ट लक्झुरियस किंवा हाय एंड बॅग आहे, पर्स आहे माझी। तर असं तुम्हाला पॅकेजिंग दिसतच आहे की ही पेपर बॅग मिळाली आहे त्या बॅग सोबत, सुरेख अशी ही पेपर बॅग आपल्याला भेटलेली आहे। आणि आतमध्ये आपली बॅग आहे। अशी ही बॅग मी घेतली। तर मस्त अशी डिझायनर ही बॅग आहे, मायकल कोर्सचा लोगो आहे आणि इकडे तुम्हाला दिसतच आहे टेक्स्चर त्यांचं MK लिहिलेलं आणि ब्राऊन कलर मध्ये आहे हे डार्क ब्राऊन, हे थोडं लाईट ब्राऊन मध्ये। याला हा बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे। बेल्ट जर तुम्ही बघाल हा स्टिच्ड आहे ऑलरेडी, याला अशी सुरेखी डिझाईन आहे खरं तर बेल्टची आणि इकडे स्टिच्ड आहे हा बेल्ट आणि स्पेशियस आहे जर बघाल तर। आणि हा बेल्ट बघा इथून इथपर्यंत गेलाय, आय गेस हे टाईट होत असणार आहे, टाईट पण करू शकतो आपण कारण दिसतच आहे इथे बेल्ट पुन्हा। आय गेस इथे स्टिच्ड आहे, नाही टाईट नाही करते ना, म्हणजे डिझाईनसाठी प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि इकडे हे असं फिनिशिंग आहे, म्हणजे बघायला गेलं तर स्पेशियस आहे आणि वरती त्याच्या पर्सच्या माउथच्या तिथे कॉम्पॅक्ट होण्यासाठी ही अशी स्टिचिंग दिलेली आहे। आणि इथे दोन बेल्ट आहेत त्याला, प्लस आता आतले कप्पे बघूया। चेन जर तुम्ही बघाल तर चेनवरती पण मायकल कोर्सचा हे आहे, नाव मेन्शन केलेलं आहे इथे। आणि चेन पण खूप छान पक्की आहे। फर्स्ट कप्पा इथे हे असं बटन आहे मॅग्नेटिक, भरपूर कडक आहे ही पर्स आणि दिसायला जरी छोटी वाटत असली तरी पण खूप स्पेशियस आहे ही। तर फर्स्ट कप्पा आपण बघत आहोत आता, मॅग्नेटिक बटन आहे, प्लस इथे बघा आतमध्ये सुद्धा एक कप्पा दिलेला आहे पहिल्या कप्प्यात, म्हणजे आयडियली इथे दोन कप्पे तुम्ही म्हणू शकता।
तर कॉस्मेटिक्स, लिपस्टिक्स ठेवायला, कीज ठेवायला, म्हणजे सेपरेट इकडे कुठे खर्चटणार नाही असं, किंवा मोबाईल म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. आणि आतलं जे कापड आहे ना त्याच्यावर सुद्धा मायकल कोर्स नाव एम्बॉस केलेलं तुम्हाला दिसत आहे. बघा, मायकल कोर्स नाव एम्बॉस्ड आहे. आणि कापड बघाल तर एकदम पक्क आणि घप्प कापड आहे. म्हणजे इव्हन हा जो कप्पा आहे ना त्याला आपण डबल लेअरिंगचा हा कप्पा दिलेला आहे. आणि हे आतलं कापड पण पक्क आहे. तसा हा पहिला कप्पा. नेक्स्ट आहे हा दुसरा. तर ही स्लिंग बॅग म्हणून पण यूज होते त्यामुळे आपल्याला इथे मिळालेली आहे. त्याच्यासोबत हा बेल्ट मिळाला आहे. बाकी त्यांनी हे वॉटर पेपर टाकून दिलेले त्या. आणि हे लेबल आहे मायकल कोर्सचं. अगेन हा मधला जो कप्पा आहे बघू शकता तुम्ही, माझा पूर्ण म्हणजे एवढा फुल हँड माझा याच्यात मावतो आहे इतका मोठा. प्लस आणि चांगला एवढा स्पेशियस आहे, म्हणजे एवढा स्पेशियस हा मधला कप्पा आहे. म्हणजे भरपूर सामान मावेल तुमचं आणि कॉम्पॅक्ट साईजमध्ये मावेल. प्लस याच्यासोबत आपल्याकडे बेल्ट दिलेला आहे म्हणून स्लिंग बॅग म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. सुरेक पार्टी वेअर किंवा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल एअरपोर्टवरती तर छान हा ऑप्शन आहे. तर खूप सुरेक असं हे याच्यात फिनिशिंग दिलेलं आहे. आणि अगेन इथे पण एक छोटा कप्पा मिळतोय आपल्याला. प्लस इकडे चेन दिलेली आहे यांनी. तर याच्यासोबत आपल्याला इथे दिसते आहे छोटीशी बुकलेट. तर ते आहे केअर कार्ड. म्हणजे तुम्ही ही बॅग, ही पर्स कशी यूज करायची, ही हँडबॅग कशी केअर करायची त्याबद्दल इथे आपल्याला माहिती मिळते आहे. हँडबॅग अँड स्मॉल गुड्स. युअर हँडबॅग इज मेड ऑफ युनिकली डिझाईन मटेरियल दॅट हॅव बीन स्पेशली ट्रीटेड टू बी वॉटर अँड स्टेन रेझिस्टंट. तर ही सुरेख अशी ही जी हँडबॅग आहे त्यांनी म्हटलं आहे की ही अशी डिझाईन केली आहे की वॉटर आणि स्टेन रेझिस्टंट मटेरियलनी बनवलेली आहे. टू केअर फॉर युअर हँडबॅग वी रेकमेंड सिम्पली वायपिंग विथ अ सॉफ्ट डॅम्प क्लॉथ टू रिमूव्ह सरफेस डर्ट. म्हणजे याच्यावर समजा वापरून धूळ जमली तर हलक्या दमट अशा कपड्याने, ओलसर कपड्याने जस्ट आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आणि अवॉइड करायचं की कोणती इंक, ग्रीज किंवा परमनंट डाय लागेल, ऑइल स्टेन ते रिमूव्ह नाही होऊ शकणार असं म्हणतायत ते. तर द केअर विथ विच यू यूज अँड लुक आफ्टर युअर बॅग विल प्रिझर्व इट्स ब्युटी. तर जितक्या काळजीपूर्वक तुम्ही ह्या बॅगचा सांभाळ कराल तेवढी ती जास्त सुंदर दिसत राहील जास्त काळापर्यंत. तर हे वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी दिलेलं आहे, लँग्वेजेसमध्ये. तशी ही छोटीशी बुकलेट आपल्याला इथे मिळाली आहे. मटेरियल इज डेनिम अँड रिचली डाईड फॅब्रिक मे ट्रान्सफर. एक्स्ट्रा केअर शुड बी टेकन व्हेन वियरिंग लाईट कलर्ड गार्मेंट्स. तर जास्त डाय केलेले कपडे असतील ना त्याचा रंग लागू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि लाईट कलरचे जर तुम्ही कपडे घातले असेल याच्यासोबत तर त्याच्यासोबत तुम्ही याची थोडी एक्स्ट्रा केअर घ्या. तर खूप सुरेख आहे इन्फॉर्मेशन बुकलेट इथे दिलेली आहे. तर आत्ता बघूया मधला कप्पा आपण पाहिला. याच्यासोबत छान हा चेनचा कप्पा दिलेला आहे. आणि अगेन इथे बघा मायकल कॉर्सचा लोगो एम्बॉस केलेला लोगो आहे गोल्डनमध्ये. छान. आणि इथे आपल्याला दिसत आहे टॅग दिसतो आहे मायकल कोर्स. आणि ही कुठल्या सेक्शनची आहे, एमिलिया सेक्शनची ही बॅग आहे. आणि कलर इथे मेन्शनड आहे मारीगोल्ड. आणि सॅशल ह्या टाईपचा हा पर्सचा प्रकार आहे. आणि प्राईस कोट केलेली आहे इथे $398. तर ही मी US वरून घेतली. US च्या माझ्या ट्रिपमध्ये ही बॅग मी घेतलेली आहे त्यामुळे ही US ची प्राईस कोट केलेली आहे. तर ही बॅग इथे मेन्शनड आहे की 398 पण मला मिळाली आहे $120 ऑलमोस्ट. साधारणपणे ती प्राईज होते भारतामध्ये 9 ते 10 हजाराच्या दरम्यान किंवा त्यापेक्षाही जास्त, डिपेंड की आपल्याकडे टॅक्सेशन वगैरे धरून किती प्राईज होते. आणि ऑनलाईन तुम्ही ते वेगवेगळ्या साईट्सवरून घेऊ शकता.
तर लास्ट हा कप्पा आहे अगेन इथे आपल्याला दिसतंय की इथे त्यांनी टिश्यू पेपर आणि ते दिलेले आहे बटर पेपर आणि याला हे कवरिंग केलेलं आहे जेणेकरून हे लागून किंवा है ना गंज वगैरे नको चढायला म्हणून याला लॉक करायला पुन्हा इथे कप्पा आहे आपल्याला एक तर अशी ही सुरेख बॅग आहे तर आता मी हे ओपन करते आता आपण बेल्ट लावून बघूया याला सुरेख असं हे त्यांनी स्टिकरने चिटकून दिलेलं आणि बेल्ट जर बघाल तर प्रॉपर ह्या थर्माकोलच्या स्ट्रिप मध्ये आपल्याला टाकून दिलेला त्यांनी हा बेल्ट सुरेखा मारीगोल्ड कलर मध्ये आहे भरपूर लांबलचक बेल्ट आहे स्लिंग बॅग म्हणून पण तुम्ही छान यूज करू शकता आणि इथे ऍडजस्टमेंट साठी हे असे हुक्स दिलेले आहेत आता हे आपण लावून बघूया ह्या बॅगला इकडे तुम्हाला दिसतच आहे की इथे असं मेटलचं मस्तपैकी हे दिलेलं आहे हुक अडकवायला आणि एकदम सॉफ्टली हे अडकवलं गेलं मटेरियल पण खूप छान आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे याची तर मी खूप वर्षांपासून ट्राय करत होती की माझ्याकडे म्हणजे हाय एंड ची किंवा है ना एक ब्रँडची बॅग असावी तर धिस इज माय फर्स्ट लक्झुरियस बॅग हा पण बेल्ट आपण छान लावून बघूया मस्त अशी ही बॅग रेडी झाली आहे अशी हा पूर्ण रिव्ह्यू आहे बॅगचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कळवा कमेंट्समध्ये आणि अजून कुठकुठल्या ब्रँडचा टिपिकल किंवा कुठल्या गोष्टींची माहिती तुम्हाला अजून आवडेल माझ्याकडनं ते पण मला कळवा जेणेकरून असे छान छान व्हिडिओज मी आहारच चॅनलवर टाकेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका आहारच चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत तुमच्या रिलेटिव्हसोबत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा जेणेकरून ही जी माहिती कोणाला उपयोगात आली तर नक्कीच छान वाटेल मला आणि कमेंट्समध्ये पण मला कळवा थँक्यू बाय बाय